पंचायत समिति सदस्य अनगाताई घोड़के यांच्या विकास निधीतून बेल्लाबोरी रस्ता ते पाटील मळा रस्ता या कामाचा भूमिपूजन समारंभ जुन्नरचे आमदार अतुल शेठ बेनके यांच्या हस्ते संपन्न झाला। हा रस्ता पाटील मळ्यापासूनही कोंबरवाडी पर्यंत करणार असल्याचे यावेळी आमदार अतुल शेठ बेनके यांनी सांगितले। हे काम 3 लाख रुपयाचे असून कॉन्ट्रॅक्टर तुषार वामन करणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोक नाना घोडके यांनी दिली। यावेळी पंचायत समितीचे सभापती विशाल तांबे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, गुंजाळवाडीचे सरपंच लहुशेठ गुंजाळ, तांबेवाडीचे सरपंच तानाजी शेठ कुंजीर, बेल्लेगावचे सरपंच गोटेभाऊ वाघ, ग्रामविकास अधिकारी बेंद्रे भाऊसाहेब व बेल्ले तांबेवाडी यादववाडी कोंबरवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। पाटील मळा या रस्त्याच्या उद्घाटन समारंभ निमित्तानं आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय अभिषेक बेनके साहेब, तालुक्याचे सभापती साहेब, सर्व सदस्य अनगाताई घोडके, बेल्लेगावचे सरपंच वरिष्ठ भाऊ वाघ, त्याचबरोबर सर्व सन्माननीय पदाधिकारी, BDO साहेब, सर्व ग्रामस्थ, या ठिकाणी आपण हा जो रस्ता आहे हा रस्ता पंचायत सदस्य अनगाता घोडके यांच्या पद्धतून जे काम आपल्याला उपलब्ध झालेलं आहे ते माध्यमातून आपण रस्ता हा करत आहोत। आपला बॅकलॉग खूप आहे आतमध्ये आमचा आणि तो सगळा आपल्याला पूर्ण करायचा आहे, तर हे काम या कामाचं भूमिपूजन आपण केलेलं आहे। शेजारी तांबेवाडीमध्ये सुद्धा बंधित निधीतून आपण त्यांना पाण्याची टाकी वगैरे जे काय आहे पाण्यासाठी सर ते काम त्यांना दिलेलं आहे, त्याचं आपण डायरेक्ट उद्घाटन करूयात। यांची सगळ्यांची अशी मागणी की हा जो रस्ता आहे हा तसाच पुढे कोंबरवाडीला जातो, कॅनॉलपर्यंत हा रस्ता जातो, आपण तो रस्ता तिकडून मुक्ताबाई ते कोंबरवाडी आता मंजूर केलेलाच आहे, त्याच्याबद्दल आपण बोलालच, तर सगळीकडून अप्रोच होऊन असले पाहिजेत आणि त्याच्यामुळे हा रस्ता, कारण हा रस्ता फक्त इकडेच नाही तर पलीकडे जो पाटीलमळा आहे पाटीलमळ्यातल्या लोकांना सुद्धा तिथपर्यंत हा रस्ता त्याच्याकडे जातो, तर असे सगळे रस्ते आपल्याला या सगळ्यांना द्यायचे आहेत आणि खूप सगळी कामं आपल्याला करायची। पंचायत समितीमध्ये निधी खूप कमी आहे आणि काल आम्ही कावड विक्रीला गेलो होतो, त्यांच्याकडे काम आम्ही त्यांना देऊ म्हणून सांगितलं होतं परंतु त्या निधीमध्ये ते काय बसवता आलं नाही, परंतु त्या लोकांनी मला प्रश्न विचारल्यानंतर अगदी आमच्या मोठ्या म्हणजे छोट्या बंधूप्रमाणे माझी पाठराखण आमदार साहेबांनी केली आणि त्यांनी त्या लोकांना सांगितलं की तुम्ही जे मागाल ते काम मी त्यांच्या वतीने तुम्हाला देतो, त्याच्याबद्दल धन्यवाद। म्हणजे 3 लाखाच्याऐवजी 5 लाख देतो असं त्यांनी सांगितलं आणि गावामधून कुठल्याही तुमच्या गावामधून जर काही कामं तुमच्याकडे आली तर सरळ मला सांगा आणि 5 लाख निधी मी प्रत्येक वेळी तुम्हाला देईल असं त्यांनी सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे सर्वांच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देते आणि फार काही मी बोलत नाही। रस्ता किती किलोमीटरचा आहे आत्ताचा? रस्ता साधारणतः 300 मीटरचा असेल, त्याचं खडीकरण मजबूतीकरण होईलच आणि त्याच्या पुढे जो काही निधी आहे मी सगळ्यांच्या वतीने म्हणजे आता सरपंच बोललेले आहेत पुन्हा आपण सर्वांच्या वतीने आमदार साहेबांना सांगते तो रस्ता तसाच पुढे न्यायचा आहे, पुढे काय असेल तो मला खात्री आमदार साहेब तो करून देते आणि अशीच विकास कामं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सगळेजण त्यांच्याकडे मागणी करणार आहोत आणि मला खात्री येते अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आपण भूमिपूजन केलं तिकडे त्या साखव पुलाचं तिथे ते काम जवळपास पूर्णत्वाच्या मार्गामध्ये आहे आणि सिनियर बेनके साहेब यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त 23 जूनला त्या दिवशी त्याचं लोकार्पण आमदार साहेबांच्याच हस्ते होईल, आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि थांबते। पंचायत समितीचे सभापती विशालजी तांबे, आदरणीय बाळासाहेब खिलारी आदरणीय यांच्या मार्ग माध्यमातून हा रस्ता होतो, जे अनगाताई घोडके सगळ्यांचे त्यांनी त्यांचे नाव घेतले, विविध गावचे सरपंच, इथे सर्व प्रमुख मार्गदर्शक BDO साहेब, असे सर्व मान्यवर, हा जो रस्त्याचा 3 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे त्यासाठी मी अनगाताईंचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि उर्वरित जो रस्ता आहे तो पूर्ण करून घेण्यासाठी मी ठेकेदारांना आधीच आदेश दिलेला आहे, त्याला काही जो काही पैसा लागेल ते त्याला फंड निर्माण करून देण्याचं काम मी करेल आणि म्हणून या सर्व ग्रामस्थांना आश्वासित करू इच्छितो की हा उर्वरित रस्ता आपल्याला कॅनॉलपर्यंत जो न्यायचा आहे तो पूर्ण केला जाईल, भविष्यातल्या अनेक विकास कामं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निश्चित प्रकारे केले जाईल।
शेवटी काम करणारे मी जरी असतो, अनागताई असले, आमचे विशाल भाऊ तांबे असले, बाळासाहेब खिल्लारे असले, या विभागाचे कर्तव्य लक्ष जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार साहेब काही पुण्याला महत्त्वाच्या मीटिंग असल्यामुळे ते काही येऊ शकले नाही, ते जे काही काम करतायत आधीच्या जिल्हा परिषद सदस्यांनी जे काम केले ती सर्व कामं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होत आहेत। अजितदादा पवार साहेब आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्यामुळे हा सर्व निधी करोनाचा अडचणीचा काळ असतासुद्धा ती आपल्याला मदत होते। कुंभरवाडीकडं जाणाऱ्या रस्त्याची सातत्याने मागणी कुंभरवाडीचे ग्रामस्थ अनागताई हे आमच्याकडे सातत्याने करत होते। आता MMJSY प्रोग्राम महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आता काही दिवसांमध्ये ओपन होतो आहे आणि तालुक्यातला सगळ्यात पहिला प्राधान्यक्रम कुठल्या रस्त्याला दिला जातो, कुंभरवाडीच्या रस्त्याला दिला जातो। जवळपास 5 किलोमीटरचा रस्ता, त्याच्यावर 3.5 कोटी रुपये खर्च करून तो रस्ता एका दमात कुंभरवाडीपर्यंत करण्याचा माझा मानस आहे। इथले तांबेवाडी असेल, यादववाडी असेल, बेल्लागाव असेल, आता नवीन दमाचे सरपंच तिथे निवडून आले आहेत, तिथले जे काय वेगळ्या वेगळ्या जाती धर्माचे जे लोक आहेत आणि सर्व शेतकरी आहेत, या सर्वांना न्यायाच्या भावनेतून जी काय कामं इथं विकासाची प्रलंबित असेल त्या विकास कामासाठी मी त्यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा आहे। विकास कामं ही निरंतर असतात, एकदा काम केल्यानंतर त्याला परत 5-6 वर्षांनी ते करावेच लागतात आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विशेषतः पुणे जिल्ह्यामधला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ठिकाण आहे, हा जुन्नर तालुका आहे, या सर्वांना कुठल्याच प्रकारच्या विकास कामाच्या निधीला पैसा कमी पडणार नाही अशा प्रकारचं मी सर्व ग्रामस्थांना या तालुक्याचं लोकप्रतिनिधी नात्याने आश्वासित करू इच्छितो। सर्वच ग्रामस्थांनी माझा सत्कार केला, तानाशिवाय सत्कार केला, सर्व इथल्या ग्रामस्थांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांचा सत्कार केला। मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो। कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन संपन्न झाला, त्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा बहुजन समाजाचा पक्ष आहे, महाराष्ट्रातल्या स्वाभिमानाने उभा राहणारा शेतकऱ्यांचा पक्ष आहे आणि त्याचं नेतृत्व शरदचंद्रजी पवार साहेब करतात, हे आपल्या सर्वांना ही अभिमानाची गोष्ट आहे। म्हणून भविष्याच्या कालावधीमध्ये आपण जसं आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहिलो होतो तसंचही पुढच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी साथ द्याल अशीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय राष्ट्रवादी।